आता नुकताच वसईतल्या सर्व वकिलांनी न्यायालयासमोर एकत्र येऊन मागणी केलेली आहे की हा जो काळा कायदा वकिलांच्या हिताच्या विरोधात सरकार पाहिजे. माजी खासदार आणि आमदारांना विनंती आहे की एकतर अत्यंत अडचणीमध्ये वकील वर्ग न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील होऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणारा हा कायदा आहे, हा कायदा रद्द करून घेण्याची शिफारस स्वतः आमदार आणि खासदारांनी करायला पाहिजे. जर ते इथे त्यांनी पाहिलं असतं तर वकिलांची एकजूट या कायद्याच्या विरोधात किती आहे हे त्या सर्व खासदारांना आणि आमदारांना समजून आलं असतं. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्या देशातल्या जनतेला योग्य प्रकारे न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला ह्या देशातल्या जनतेला ज्या प्रकारची न्यायाची अपेक्षा आहे तो न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्याच्यासाठी आमच्या स्वातंत्र्यावरती किंवा आमच्या हिताच्या विरोधात जर कोणता कायदा सरकार आणणार असेल तर त्याच्या विरोधात रस्त्यावरती होऊन लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. परंतु मला असं वाटतं की सरकार आमचा हा निर्धार पाहून हा कायदा आणणार नाही आणि तो आणू नये अशी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती याद्वारे आम्ही करीत आहोत. जर ह्या सर्व बॅकग्राऊंडमध्ये जर हे पूर्ण यशस्वी झालं नाही तर 2 तारखेला आपल्याला पुन्हा दिल्लीला जावं लागणार आहे. न्यायसंस्थेमध्ये वकिलांचा जो सहभाग आहे किंवा वकील विपरीत परिस्थितीमध्ये न्यायसंस्थेमध्ये जे योगदान देतात किंवा केसेसचा निपटारा करण्यासाठी त्यांची जी कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ज्या हार्डशिपमध्ये वकिलांना कामं करावी लागतात त्याकडे लक्ष द्यायचं सोडून आज सरकारने किंवा कायदा आयोगाने हा जो काळा कायदा प्रस्तावित केलेला आहे आणि या कायद्यानुसार वकिलांच्या कार्यपद्धतीवर नाहक जी मर्यादा येणार आहे किंवा त्यांच्यावर अन्यायकारक अशा हा नवीन कायदा जो कायदा आयोगाच्या माध्यमातून सरकार येऊ घालत आहे तो पूर्णपणे अन्यायकारक आहे. सरकारला करण्यासाठी ते अनेक गोष्टी आहेत जे विधी विभागाकडे लक्ष देण्यासाठी देशातली जी कोर्ट्स आहेत या न्यायालयांमध्ये बसण्याची व्यवस्था नाही, पाणी पिण्याची व्यवस्था नाही, मूत्रीची दुर्गंधी असते, तर ह्या आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्याकडे लक्ष न देता कुठलीही तक्रार नसताना अनावश्यक असा हा कायदा जो येऊ घातला आहे आणि सरकार वकिलांच्या स्वातंत्र्यावर जी गदा येऊ घालते ते संपूर्णपणे निषेधार्ह आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण अखंड भारतामध्ये भारतातल्या प्रत्येक कोर्टासमोर अशा प्रकारचा हा निषेध कार्यक्रम सर्व वकिलांनी इथे पार पाडलेला आहे किंवा होतो आहे आणि सरकारने ताबडतोब यामध्ये लक्ष घालून हा कायदा ताबडतोब रद्द केला नाही तर पूर्ण भारतभर 2 मे रोजी बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र वगैरे इतर संस्थांच्या माध्यमातून मोठं आंदोलन वकील हातात घेतील आणि ते दिल्लीत असेल 2 मे सरकारला कदाचित त्याआधीच जाग येईल आणि हा काळा कायदा ताबडतोब रद्द होईल. भाई भाई